ठरवला, ते कल्याण मतदार संघाबद्दल का बोलले असेल, काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, ते कल्याण मतदारसंघाबद्दल बोलले आहेत, मी सुद्धा ऐकलं. कल्याण लोकसभा मतदारसंघाचं जर आपण बोलणार असाल तर आपण सगळे आम्ही एकत्र आहोत. आनंद परांजपे हे आमचे मित्र आहेत, शिवतरे तशा पद्धतीने ते बोलले. परंतु एखाद्या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण विद्यमान खासदार असतो आणि पुन्हा निवडणूक लढण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, तेव्हा नक्कीच येणारी संकटं कुठली असतील, कशाला आपल्याला तोंड द्यावं लागेल, या सगळ्यांचा अभ्यास करूनच त्या ठिकाणी आम्ही आपण लढण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की युतीमध्ये वातावरण चांगलं आहे आणि कोणी गाय मारली म्हणून कोणी वासरू मारण्याचा प्रयत्न करू नका. आणि कल्याण लोकसभामध्ये युतीचंच वातावरण आहे, सगळे एकत्र काम करणार आहेत. आणि तिथे लोकसभा निवडणूक लढताना माननीय मुख्यमंत्री च्या मार्गदर्शनाखाली कामाचा प्रचंड असं डोंगर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उभारलेला आहे. आणि काही संकटं येतील, काही येऊ शकतात, याचा पूर्णपणे आम्ही अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसारच आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. त्यांचं म्हणणं आहे की स्वाभिमानी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कल्याण लोकसभेवर वेगळं चित्र दिसू शकतं, वेगळा निकाल आणि वेगळं चित्र. मी तुम्हाला निकाल आणि चित्र या संदर्भात जर कोण बोलत असेल, आम्ही सर्वजण एकत्र आहोत, एकत्र चर्चा करतोय. मी स्वतः आनंद परांजपे यांच्याशी मी आणि खासदार गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे. त्यांचा उद्देश तसा नसावा, पण मला एवढंच सांगायचं आहे की निवडणूक लढताना काय संकटं येतील आणि काय अडथळ्यांना तोंड द्यावं लागेल याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. आणि म्हणूनच कल्याण लोकसभा आम्ही लढण्याचं आणि त्याच्यावरती विजयाचा दावा आज या ठिकाणी करत आहोत. सर, आव्हाडांचं देखील म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी हा बारे किल्ला लढवलेला आहे, त्यांची सीट आहे, मात्र भाजप दावा करते हे आश्चर्य वाटतं. खरंच मला आव्हाडसाहेबांचं खास आभार मानावं लागेल. किती प्रेम आज शिवसेनेवरचं त्यांचं व्यक्त होतं आहे. बहुतेक महाआघाडीमध्ये त्यांच्या स्थानाला कुठेतरी धक्का लागताना दिसतोय. रोहित पवार बहुतेक त्यांच्यावर वरचढ होत आहेत, त्यामुळे भविष्यातला त्यांचा पर्याय शोधत आहेत की काय ते. एवढं प्रेम आज आमच्या शिवसेनेवर. आव्हाडसाहेब, आमच्या महायुतीचं वातावरण खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे आपण काही अशा पद्धतीने वक्तव्य करून काही फरक पडणार नाही आहे. आपण काही भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. बहुतेक रोहित पवार त्यांच्यावरती भारी ठरत आहेत, म्हणून कदाचित इकडे तिकडे आव्हाडसाहेबांची स्टेप दिसते आणि म्हणून आमच्याशी जवळीक साधण्याचा ते प्रयत्न करत असतील. परंतु मला वाटत नाही की आव्हाडसाहेब शिवसेनेमध्ये तुम्हाला रेड कार्पेट असेल, मला नाही वाटत. त्यांचं असं देखील म्हणणं जे येणार आहेत ते मात्र त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत. राष्ट्रवादी उद्धव ठाकरे देखील सांगितलेलं आहे, कोणी तसेच त्यांच्यासाठी देखील दरवाजे बंद असणार. एकंदर परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी काही पक्षात फूट झालेली आहे ती केवळ आव्हाडांमुळेच झालेली असे अजितदादा सांगतायत, मिटकरी सांगतायत, बाकीचे लोक सांगतायत. त्यामुळे मला वाटत नाही की आव्हाड असेपर्यंत आणखी कोण तिकडे पुन्हा रिटर्न जातील. ते कल्याण मतदारसंघाबद्दल का बोलले असेल, काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, ते कल्याण मतदारसंघाबद्दल बोलले आहेत, मी सुद्धा ऐकलं. कल्याण लोकसभा मतदारसंघाचं जर आपण बोलणार असाल तर आपण सगळे आम्ही एकत्र आहोत. आनंद परांजपे हे आमचे मित्र आहेत, शिवतरे तशा पद्धतीने ते बोलले. परंतु एखाद्या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण विद्यमान खासदार असतो आणि पुन्हा निवडणूक लढण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, तेव्हा नक्कीच येणारी संकटं कुठली असतील, कशाला आपल्याला तोंड द्यावं लागेल, या सगळ्यांचा अभ्यास करूनच त्या ठिकाणी आम्ही आपण लढण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की युतीमध्ये वातावरण चांगलं आहे आणि कोणी गाय मारली म्हणून कोणी वासरू मारण्याचा प्रयत्न करू नका. आणि कल्याण लोकसभामध्ये युतीचंच वातावरण आहे, सगळे एकत्र काम करणार आहेत. आणि तिथे लोकसभा निवडणूक लढताना माननीय मुख्यमंत्री च्या मार्गदर्शनाखाली कामाचा प्रचंड असं डोंगर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उभारलेला आहे. आणि काही संकटं येतील, काही येऊ शकतात, याचा पूर्णपणे आम्ही अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसारच आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. मी तुम्हाला निकाल आणि चित्र या संदर्भात जर कोण बोलत असेल, आम्ही सर्वजण एकत्र आहोत, एकत्र चर्चा करतोय. मी स्वतः
आनंद परांजपे यांच्याशी मी आणि खासदार गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे. त्यांचा उद्देश तसा नसावा, पण मला एवढंच सांगायचं आहे की निवडणूक लढताना काय संकटं येतील आणि काय अडथळ्यांना तोंड द्यावं लागेल याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. आणि म्हणूनच कल्याण लोकसभा आम्ही लढण्याचं आणि त्याच्यावरती विजयाचा दावा आज या ठिकाणी करत आहोत. सर, आव्हाडांचं देखील म्हणणं की एकनाथ शिंदे साहेबांनी हा बारे किल्ला लढवलेला आहे, त्यांची सीट आहे, मात्र भाजप दावा करते हे आश्चर्य वाटतं. खरंच मला आव्हाडसाहेबांचं खास आभार मानावं लागेल. किती प्रेम आज शिवसेनेवरचं त्यांचं व्यक्त होत आहे. बहुतेक महाआघाडीमध्ये त्यांच्या स्थानाला कुठेतरी धक्का लागताना दिसतोय. रोहित पवार बहुतेक त्यांच्यावर वरचढ होत आहेत, त्यामुळे भविष्यातला त्यांचा पर्याय शोधत आहेत की काय ते. एवढं प्रेम आज आमच्या शिवसेनेवर. आव्हाडसाहेब, आमच्या महायुतीचं वातावरण खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे आपण काही अशा पद्धतीने वक्तव्य करून काही फरक पडणार नाही आहे. आपण काही भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. बहुतेक रोहित पवार त्यांच्यावरती भारी ठरत आहेत, म्हणून कदाचित इकडे तिकडे आव्हाडसाहेबांची स्टेप दिसते आणि म्हणून आमच्याशी जवळीक साधण्याचा ते प्रयत्न करत असतील. परंतु मला वाटत नाही की आव्हाडसाहेब शिवसेनेमध्ये तुम्हाला रेड कार्पेट असेल, मला नाही वाटत. त्यांचं असं देखील म्हणणं जे येणार आहे ते मात्र त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत. राष्ट्रवादी उद्धव ठाकरे देखील सांगितलेलं आहे कोणी तसेच त्यांच्यासाठी देखील दरवाजे बंद असणार. एकंदर परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी काही पक्षात फूट झालेली आहे ती केवळ आव्हाडांमुळेच झालेली असे अजितदादा सांगतायत, मिटकरी सांगतायत, बाकीचे लोक सांगतायत. त्यामुळे मला वाटत नाही की आव्हाड असेपर्यंत आणखी कोण तिकडे पुन्हा रिटर्न जातील.